नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी, मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय घोषणा केलेली आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळणार आहे की नेमकं मुख्यमंत्र्यांनी कालच्या सभेमध्ये काय स्टेटमेंट केलं। तर महिला भगिनींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओ आहे तर त्याची माहिती आपल्या तात्काळ मिळून जाईल। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताई नगरमध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली। चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करतानाच त्यांनी पुन्हा एकदा विरोधकावर जोरदार हल्लाबोल देखील केला। तसेच कुणी लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही, सावत्र भावांनी योजनेत फोडा घातला त्यांना जोडा नक्की दाखवा, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटत राहणार, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत राहणार, असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। बघा मुख्यमंत्री काय म्हणालेले आहे की लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाटत राहणार आहे, लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढत जाणार आहे, म्हणजे या ठिकाणी रक्कम वाढणार पण आहे आणि हे जे काही पैसे आहेत लाडक्या बहिणींना लॉटरी प्रमाणे मिळत जाणार आहे। त्यानंतर पुढे बघा मुख्यमंत्री काय म्हणाले, की दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की आचारसंहिता संपली की डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे, कोणीही ही योजना बंद पाडू शकणार नाही, सावत्र भावांनी योजनेत खोडा घातला त्यांना जोडा नक्की दाखवा, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटत राहणार आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत राहणार, असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। सुशिक्षित बेरोजगारांना आपण पैसे देऊ लागलो आहोत, सरकारी तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे, त्यामुळे नुकसान झालं तर त्यांना आपण या वाऱ्यावर सोडणार नाही, चंद्रकांत पाटलांना 50,000 पेक्षा जास्तीची लीड मिळाली पाहिजे, महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना विजयी करा, असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला फक्त एकच बघायचं आहे की लाडक्या बहिणींसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे। तर बघा, आचारसंहिता जशी संपणार आहे, आचारसंहिता संपल्यानंतर लगेच लाडक्या बहिणीच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता वितरित केला जाईल, त्याचबरोबर या योजनेचे पैसे महाराष्ट्र शासनाकडून कंटिन्यू वाटत राहणार आहे, योजना बंद पडू देणार नाही, त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे आहे तर त्याचं मानधन पण वाढत जाणार आहे। त्यामुळे ही जी काही बातमी आहे महिला भगिनींसाठी लॉटरी सारखी बातमी आहे आणि त्यातून अनेक महिला भगिनींना या योजनेचा लाभ होणार आहे, फायदा होणार आहे। त्यामुळे आता ज्या महिला भगिनींना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही त्या महिला भगिनींना डिसेंबरमध्ये मात्र निश्चित पैसे मिळणार आहे। त्यामुळे आता जे काही मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की निवडणुकानंतर लगेच महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होत जाणार आहे, त्याचबरोबर या योजनेचा जो काही लाभ आहे तर तो वाढत जाणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती आणि कालच्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी हे सगळं डिक्लेअर केलेलं आहे। तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।